अहो अहो मंडळी असं करू नका, कुठं जाऊ नका, कारण की माहिती म्हणजे फक्त आपल्याला, म्हणजे कुठली माहिती, आवर रिअल इस्टेट प्रॉपर्टीची माहिती, पुण्यामधल्या घराची माहिती, जागेची माहिती, म्हणजे 15 लाख 20 लाख या बजेट मध्ये आपल्यासाठी घर, अरे घर म्हणजे इंडिपेंडेंट हाऊस, मस्त पैकी रो हाऊस। पण ह्या सगळी माहिती बघण्यासाठी हा व्हिडिओ सोडून जाऊ नका, व्हिडिओ बघा, संपूर्ण माहिती घ्या। काय होतं ना, माणसाचं टायटल बघतो आपण आणि प्रॉपर त्याचा व्हिडिओज बघत नाही। बरेचसे टायटल आमचे येतात 6 लाखामध्ये रो हाऊस साठी। आता रो हाऊस साठी काय 6 लाखामध्ये? मग त्यानंतर असे टायटल येतात की 15 लाखामध्ये रो हाऊस। भरपूर असे वेगवेगळे टायटल आहे पुण्यामध्ये, पुण्याजवळ, आणि 1.5 लाखामध्ये। हे काय विसरले का तुम्ही? 1.5 लाखामध्ये आणि 15 लाखामध्ये 7-12 असे पण टायटल येतात। आता हे टायटल नाही टाकले तर लोक व्हिडिओ बघत नाही। नुसतं व्हिडिओ टाकून फायदा नाही, टायटल टाकायला पाहिजे। तर मंडळी आम्ही काय काय टायटल असे वापरतो, नुसतं लोक कॉल करतात पण स्वतःचा माइंड पण लावायला पाहिजे, बरोबर ना? तर प्लीज एक रिक्वेस्ट करणार आहे, माइंड नाही लावायचं। तर हा व्हिडिओ जो आहे बनवलेला आहे, हे तुमच्यासाठीच बनवलेला आहे। कृपया करून प्लीज एक हात जोडून एक विनंती करतो। बघा मंडळी काय होतं माहिती का, खरं मी तुम्हाला वारंवार बोलतो, प्रत्येक वेळेस बोलतो की नुसतं टायटल बघून नका जावा, प्रॉपर व्हिडिओ बनवलेला आहे। आपण काय दुसऱ्या वेबसाईट सारखी आपण ऍड टाकत नाही टायटल वरती, आपण व्हिडिओ मध्ये बोलतो। तर प्लीज व्हिडिओ बघाव। जय महाराष्ट्र, जय जय पुणे। मी कासिम शेख आणि हे आपले पुणे प्रॉपर्टी रिअल इस्टेटचे चॅनल आहे। चॅनलच्या नावाहूनच कळलं असेल की हे प्रॉपर्टीचा, रिअल इस्टेटचा महत्वाचा चॅनल आहे। त्याच्यामध्ये 15 लाखामध्ये काय, 6 लाखामध्ये पण भेटतो, 4 लाखामध्ये पण भेटतो, आणि 1.5 लाखामध्ये सुद्धा आपल्याला प्रॉपर्टी भेटती। पण ती प्रॉपर्टी कुठली असती, काय असती, तर व्हिडिओ मध्ये। कुठला पण व्हिडिओ उघडा, सगळ्या व्हिडिओ मध्ये एकच, वारंवार एकच सांगत असतो, ताई दादा व्हिडिओ बघा। पण आपण बघायला तयार नाहीये, कारण की बसलेला माणूस आहे, बसून तुम्हाला बोलू राहिलेलं आहे, तर आपण नाही बघणार व्हिडिओ, नाही बघणार। अहो दृश्य बघून काय फायदा होतो का? बरं आम्ही लोकेशनचे पण व्हिडिओ टाकतो, तिकडं लोकेशन मध्ये पण जाऊन आम्ही प्रॉपर्टीचे व्हिडिओ प्रॉपर बनवतो, पण ते पण बघत नाही लोक, टायटल वरतीच जातात, मग नंबर खाली हुडकतात। आणि असे पण कमेंट येतात की साहेब व्हिडिओ मध्ये नंबरच नाही दिला। अहो ताई दादा, प्रॉपर मी नंबर देतो, आज पण नंबर दिलेला आहे। मला जे बोलायचंय, तर मी जी चर्चा करणार आहे, जागेविषयी चर्चा करणार आहे, मी घराबद्दलच सांगणार आहे, कारण की हा रिअल इस्टेटचा चॅनल आहे, एंटरटेनमेंटचा चॅनल नाहीये, बरोबर ना? बरं मंडळी, प्रत्येकाला असं वाटतं की कमी बजेटमध्ये आपलं घर असावं, पण हे का वाटत नाही की जागा आधी खरेदी करावी, त्यानंतर त्याच्यावरती आपण घर बांधावे? मला हे ह्याचा उत्तर द्या तुम्ही, द्या कवा पण काय प्रॉब्लेम नाही, पण मी तुम्हाला आत्ता उत्तर देतो। कारण की जागेच्या ह्याच्यामध्ये भरपूर फालतूगिरी होऊ राहिलेली, लोक फसवा फसवी करू राहिलेले, म्हणून लोक जागा खरेदी करायला तयार नाहीये, बरोबर ना माझा उत्तर? पण मंडळी आम्ही जे तुमच्यासाठी जागा आणतो पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वरती, 1.5 लाखवाली असू द्या किंवा 4 वाली असू द्या किंवा 6 लाखवाली असू द्या, त्याची प्रॉपर माहिती काढून आणतो। वाघोली पासून शिकरापूर आणि शिकरापूर पासून सणसवाडी आणि सणसवाडी पासून डायरेक्टली केडगाव चौपुला पर्यंत आम्ही जातो। पण तुम्हाला माहिती वाघोली मध्ये किती डेव्हलपर आहे, किती जागा विकणारे आहे? अहो रस्त्याने तुम्ही निघाले नगर रोडला तर तुम्हाला डझन भर फलक लावलेले दिसतात, भारी भारी, लय भारी भारी, एवढे भारी भारी की विचारू नका।
ऍड्रेस दिलेला असतं, पत्ता दिलेला असतं, एवढे सारे. पण आपण पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वरतीच का येतो? कारण की तुमचा विश्वास आहे, तुमचा भरोसा आहे. मी लोकांबद्दल काय बोलणार नाही, पण काय झालेलं माहिती का, लोकांना फसवणारे काही लोक आलेले. बर बघा, ते बोर्ड तर झालं, मग त्यानंतर एवढ्या वेबसाईट आहे की विचारू नका. त्या वेबसाईट वरती जाऊन जाऊन एवढे नंबर सापडतात, आणि तिकडे जाऊन आपण काय बघतो, बोललं काय आणि त्यांनी केलं काय. तुम्हाला बोलतो 2 लाखामध्ये देतो, पण तिकडे गेल्यानंतर पहिला त्यांची पावती फाडा, त्यानंतर ते पुढे नेणार. मग तिकडे म्हणणार की साहेब, ते 2 लाखाचं जे प्लॉट होतो ते सेल आउट झालेले, आता हे 12 लाखाचं आहे, किंवा 8 लाखवाला पण दाखवतो तुम्हाला, तुमचं बजेट नसलं तर हे 8 लाखवालं. आणि सगळं काय कॅश कॅश असणार आहे. स्टार्टिंगला काय लावलं त्यांनी, सुलभ हप्त्यामध्ये भेटणार आहे. हे काही लोकांचं ठराविक ठरलेलं लेआउट आहे त्यांचा मनाचा, आणि कारोबार आहे. आणि त्यामुळंच लोक म्हणतात की आम्हाला जागा नाही खरेदी करायची, असं लपड होऊन जातो. कित्येक लोक प्लॉटिंगवाल्याकडून जाऊन बघून त्यांचं ऐकून मग मनाला एकच ठाम मत घेतात की एखादं बनलेलं घर असलं ते बघू आपण, पण असे प्लॉटिंग नाही. पण मंडळी, पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वरती तुम्ही येतात ना, तर आम्ही जे बोलतो ना की 4 लाखवाली, 6 लाखवाली किंवा 1.5 लाखवाली, त्याच्याबद्दल प्रॉपर व्हिडिओ बनवलेला असतो. त्या व्हिडिओमध्ये माहिती तंतोतंतोची दिलेली असते, आणि तोच व्हिडिओ आपण बघत नाही. आम्हाला तुम्ही दुसऱ्यांच्या श्रेणीमध्ये जमा करतात की दुसऱ्यासारखे आम्ही करत असेल, पण नाही मंडळी. भरोसा ठेवा, ट्रस्ट करा, आमचं काम ऐऱ्या गैऱ्या सारखं नाही आहे. लक्षामध्ये ठेवा, मी आणि आमचे बंधू असतात शाहिद भाव, ते खुलासा करत असतात हमेशा, पेपरची माहिती देत असतात, 7-12 ची माहिती देत असतात, जागा कुठली खरेदी करायची, 7-12 काय असतो, खरेदी काय असती, खरेदी खतला म्हणजे कसं काय, हे समजा गोष्टी आम्ही आपल्या या चॅनलवरती बोलत असतो. पण तो व्हिडिओ कोणच बघत नाही, तसला पेपराचा पण व्हिडिओ बनवलं. आणि स्टार्टिंगला एवढं सांगतो मी, आम्ही एवढं दोघं मिळून सांगतात की खूप महत्वाचा व्हिडिओ आहे, कागदपत्राची माहिती दिलेली आहे, पण नाही बघणार लोक, कारण की त्यांना माहिती पाहिजेच नाही. आता जिंदगी चाललेली एंटरटेनमेंट, अहो सोडा, रिअल इस्टेटचे चॅनलचे तरी व्हिडिओ बघाव. एंटरटेनमेंटचे बघतात, कोणाचा काहीतरी असला व्हिडिओ तो बघणार, पण रिअल इस्टेटचा माझा काय. भरपूर बिचारे जे कष्टाने व्हिडिओ बनवतात, कष्टाने एवढं उन्हा तानामध्ये जाऊन, भरपूर आमचे युट्यूबर आहे जे रिअल इस्टेटमध्ये काम करतात, बिचारे लोकांचे काही व्हिडिओ चालत नाही का, की डायरेक्टली टायटल बघूनच कॉल करून टाकतात, माहिती घेत नाही. कारण की त्या माणसाने बघा, मी आज व्हिडिओ एक बनवला होता 6 लाखवाला, बरोबर ना, त्यानंतर तो 6 लाखवाला प्रॉपर्टी होती त्यावेळेस, आणि ती प्रॉपर्टी 3 वर्षानंतर परत त्या माणसाला दिसली, त्याने बघितलं 6 लाखामध्ये सणसवाडीमध्ये अशी अशी जागा आहे 1 गुंठा, आणि 3 वर्षामध्ये सणसवाडी एकदम लई गच्च झालेले, एकदम जबरदस्त. आणि तिकडे जे रेट चालू आहे 3 वर्षामध्ये सणसवाडीचं 30 लाख 40 लाख असं जागेचं रेट चालू, आणि नेमकं 6 लाखाचा व्हिडिओ त्यावेळेस सापडलं, आणि तो टायटल बघूनच समोरच्या माणसांनी फोन केलं, पण त्यांनी तो व्हिडिओ नाही बघितला. त्या व्हिडिओ मध्ये पण बोलतो आम्ही, ताई दादा व्हिडिओची तारीख बघा, त्यानंतर तुम्ही विचार करा की ही प्रॉपर्टी त्यावेळेस असणार का नाही. पण तुम्ही कॉल लावू शकतात, आम्हाला विचारू शकतात की आजचे भाव काय चालू आहे त्या जागेचे, सणसवाडी शिक्रापूरचे. बघा मंडळी, आज आपल्याकडं शिक्रापूरमध्ये दोन जागा आहे. आजच्या घडीमध्ये टायमिंग पण बघा तुम्ही, डेट पण बघा, आजची तारीख बघा. पण तुम्हाला एक करायला लागणार आहे की आम्हाला कॉल करून विचारू शकतात तुम्ही की 6 लाखवाली जागा शिक्रापूरची आहे का नाही, 4 लाखवाली जागा आहे का नाही. बघा मंडळी, काय होतं माहिती का, हे आपलं थोडस आहे नी, आपण मिस करून जातात. हा मग त्यानंतर त्या टायटलला बघून बोलत बसतात की काय माणूस आहे, काय पण लिहितो खोटं खोटं, काय पण सांगत बसतो, एवढा शाना माणूस आहे का. पण त्या व्हिडिओची
तारीख कोण बघणार नाही, टायटलच बघणार फक्त। बघा मंडळी, मी एवढं सांगणार आहे, टायटल बघा तुम्ही, आणि त्या टायटलची सत्यता जाणून घ्यायची असली तर खालची व्हिडिओ अपलोडची जी तारीख असती ती पण बघायला पाहिजे। हे माझा आजचा मुद्दा होता की टायटल बघा पण व्हिडिओची अपलोडची तारीख पण बघा। मंडळी, आपले रिअल इस्टेटचे यूट्यूबवरती यूट्यूबचा मी खूप खूप आभारी आहे आणि धन्यवाद देतो यूट्यूबला की त्यांनी आमच्यासारखे छोटे मोठे जे डेव्हलपर आहे त्यांना पण चान्स दिलं व्हिडिओ टाकायचं इकडं, आणि देशात महाराष्ट्रात काय पुण्यात काय देश विदेशामध्ये आमचे व्हिडिओ जातात, तिकडून आम्हाला कॉल येतात, लोकांचे मोठमोठ्या लोकांचे कॉल येतात आणि त्यांना आम्ही डिटेल सांगून देतो की साहेब अशी अशी जागा आहे, अशी अशी प्रॉपर्टी आहे। भरपूर लोक मला आम्हाला जे मेसेज करतात किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगतात की साहब हिंदी में व्हिडिओ बनाइए, मराठी में समझ में नहीं आता, ट्रान्सलेट करना पड़ता है हिंदी में। त्या लोकांसाठी आम्ही एक चॅनल पण बनवलेला आहे, तो चॅनलचा लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देणार आहे, काही व्हिडिओचे लिंक पण सुद्धा मी देणार आहे, प्रॉपर जागेचे व्हिडिओचे लिंक आहे, तुम्ही ते व्हिडिओ पण बघू शकतात। मंडळी, मला जे बोलायचं होतं मी ठामपणे बोलत असतो आणि ज्यांना ऐकायचं त्या लोकांचं मी खूप खूप आभारी आहे, मनापासून त्या लोकांचं पण धन्यवाद करतो, कारण की ते लोक मला बघतात ऐकतात त्यांना माहिती पडतो की कासिम शेख आणि हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल किती सत्य आणि किती खोटा आहे, सगळी काही माहिती भेटत असती। मी तुम्हाला सांगितलं माझे टायटल काय पण असू शकतात, 15 लाखामध्ये रो हाऊस, 20 लाखामध्ये, 30 लाखामध्ये, पण ते सगळे बनवून देतात आम्ही। न्यू कंट्रॅक्शन, कस्टमाइज रो हाऊस, कस्टमाइज घर, एक गरीबाचा कस्टमाइज कोणाला बोलतात, बनवून देणार आहे। तर आम्ही तुम्ही बघा, जागा खरेदी करा, तुमचा बजेट 10 लाखाचा पण आहे तर तुम्ही बोलू शकतात आमचे ही जागा आहे, आम्हाला 10 लाखामध्ये एक घर बनवून द्या। तर आपल्याकडे बिल्डर बसलेले असतात, तुम्हाला प्रॉपर अपॉइंटमेंट भेटणार आहे, तुमचा बजेट जे आहे एका गुंठ्यामध्ये 800 स्क्वेअर फीटचा घर बनवायचं असेल, एक बंगला सारखं 50 लाखाचा बजेट आहे तर काही प्रॉब्लेम नाही, सगळं काही होऊन जाणार आहे। पेपर सगळं काही म्हणजे बघायला गेलं तर भरपूर असे काही बिल्डर्स आहे, ते ऍग्रीमेंट बनवतात प्रॉपर की तुमचा अमुक अमुक एवढ्या एवढ्या दिवसामध्ये तुमचा घर बनवून देणार आहे, एवढ्या महिन्यामध्ये होतो काम। आणि काय असे पण असतात की ते म्हणतात की बनवून देणार, पैसा घेतात पळून जातात, पण आपल्याकडं तुम्ही आले तर सगळं काही बारकाईने लक्ष देऊन 3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये तुमचं घर बनून भेटणार आहे। ओके मंडळी, मी एवढंच बोलणार आहे की भरोसा ठेवा, ट्रस्ट करा, पेपरावरती करा, आमच्या आवाजवरती किंवा माझ्या चेहऱ्यावरती नाही करा, मी काय मोठा ऍक्टर सेलिब्रिटी नाहीये, मी एक साधा सिंपल माणूस आहे, पण आम्ही जे सांगतो जे दाखवतो जे पेपर दाखवतो तुम्ही चेक करा यूट्यूबवरती आमच्यासारखं कोण दाखवतो का, कोण सांगतो का, ठामपणे बिंडासपणे माहिती। मंडळी, हे व्हिडिओ तुमचं काम आहे आता पुढंपर्यंत पोहोचवणं, तुम्हाला चांगले वाटलं असन, माहिती कळली असन टायटल बद्दल व्हिडिओ बद्दल, तर प्लीज शेअर करा पुढं, आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू। पुन्हा भेट होणार आहे, एक नवीन व्हिडिओ येऊ राहिलेले, तो पण व्हिडिओ बघा, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेले आहे। चला भेटतो मी तुम्हाला, जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे।